नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूज पेपर मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच त्याच्या मागचा स्टॅटिक पार्ट देखील आपण बघणार आहोत. आपल्या कोणत्या सब्जेक्ट सोबत तो भाग रिलेटेड आहे ते सगळं आपण गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला पेपर वन ज्याच्यामध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी, इंडियन सोसायटी आहे त्याच्याशी संबंधित आलेल्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तर आजच्या लोकसत्तामध्ये बघा, हिमालयाशी संबंधित आलेले एक आर्टिकल आपल्याला बघायला मिळतं. हिमालयाची निर्मितीचा भाग तो आपल्यासाठी महत्वाचा आहे ज्योग्राफीच्या दृष्टीने, परंतु हिमालयाची जी उंची मोजण्यात आली, हिमालयाच्या बाबतीमध्ये जे सर्वेक्षण करण्यात आलं त्याची पार्श्वभूमी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे, तो सगळा भाग महत्वाचा आहे. हे डायग्राम देखील लक्षात ठेवायचे आहे. पार हिमालय, ट्रान्स हिमालय म्हणतात, त्यानंतर बृहद हिमालय आहे, मध्य हिमालय आहे, शिवालिक रेंजेस मानले जातात, आणि त्यानंतर मग आपला सगळा उत्तर भारतातला मैदानी प्रदेश इकडे आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे तो सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. याला घेऊन प्रिलिम्स मध्ये कायम प्रश्न विचारला जातो, प्रामुख्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा योग्य क्रम लावा हिमालयाच्या पर्वतरांगाचा, त्याला घेऊन प्रामुख्याने आपल्याला प्रिलिम्स मध्ये ज्योग्राफीमध्ये प्रश्न विचारला जातो. आणखी एक ऐतिहासिक संदर्भाचा इतर नमूद करण्यात आलेला उल्लेख करण्यात आलेला आहे. कालिदास यांचं कुमार संभव नावाचं जे साहित्य होतं, लिखाण जे होतं, त्याच्यामध्ये त्यांनी हिमालयाचा नगाधिराज असा उल्लेख केलेला आहे. तो देखील एक संदर्भ इथं आपल्यासाठी महत्वाचा आपण आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मागं बघा, असंच एकदा लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलेलं होतं ट्रिग्नोमेट्रिक सर्वेला घेऊन, विल्यम लॅम्पटन बद्दल, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं. 1803 मध्ये त्यांनी अशा पद्धतीचा जो ट्रिग्नोमेट्रिक सर्वे आहे भारताचा त्याची सुरुवात केलेली होती. ब्रिटिश पिरियडच्या बाबतीत आपण त्यावेळी एक सब्जेक्ट डिस्कस केला होता की ब्रिटिशांच्या बाबतीमध्ये ब्रिटिश जे प्रशासन येतं होतं, ब्रिटिश वर्चस्व जे इथं आपल्याला बघायला मिळतं भारतावरती, तर तो भाग आपल्यासाठी चांगला आहे की वाईट आहे अशा अनुषंगाने एसए मध्ये टॉपिक दिला जातो. तर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या झाल्या तर त्या आपण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रशासकीय काही सुधारणा झाल्या, त्यासोबतच अशा पद्धतीचे सर्वे वेगवेगळे कंडक्ट करण्यात आले होते. या ट्रिग्नोमेट्रिक सर्वेमध्ये भारताची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी ती सगळी मोजण्यात आलेली होती. तो सगळा भाग या ट्रिग्नोमेट्रिक सर्वेमध्ये कव्हर करण्यात आला होता. त्याचवेळी चार्ल्स क्रॉफर्ड नावाचे ब्रिटिश पथक प्रमुख होते, ते नेपाळमध्ये गेलेले होते. त्यांनी सगळ्यांनी या हिमालयाची उंची नेमकी किती आहे ते मोजण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळी सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो. कर्नल वेब या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1809-1810 मध्ये त्या भागातल्या शिखरांची काही उंची मोजायला सुरुवात केली होती. त्यावेळी धवलगिरी नावाचं जे शिखर आहे ते 26,000 फुटाहून अधिक उंच असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. तो एक मुद्दा महत्वाचा आहे, परंतु कोणाचा त्याच्यावर विश्वास बसला नाही, कारण त्यावेळी दक्षिण अमेरिका भागामध्ये, बोलिव्हियामध्ये, या ठिकाणी दक्षिण अमेरिका, लॅटिन अमेरिकामध्ये जो काही अँडीज पर्वतरांग पसरलेली आपल्याला बघायला मिळते, त्या ठिकाणचं अँकोह्युमा नावाचं जे पर्वत होतं, ते जे शिखर होतं, त्याची उंची 23,012 फूट एवढी आहे असं मानलं जात होतं, आणि तेच सर्वात उंच सर्वोच्च शिखर त्यावेळी मानलं जातो. त्यामुळं अशा पद्धतीने जे दावे करण्यात आले होते धवलगिरी शिखराच्या बाबतीतले, ते सर्वांचा त्याच्यावरती विश्वास बसला नाही. परंतु हिमालय हा सर्वात जगातला उंच पर्वत असण्याची शक्यता क्रॉफर्ड आणि वेब या दोन भूसंशोधकांच्या लक्षात आली. त्यानंतर प्रामुख्याने ब्रिटिशांनी या भागामध्ये सर्वेक्षण करायला सुरुवात केली होती. 1843 मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट ते ज्यावेळी निवृत्त झाले त्यावेळी ट्रिग्नोमेट्रिक सर्वेचे नेतृत्व कर्नल अँड्रू वॉ यांच्याकडे गेलं. हिमालयाच्या रांगा आपण बघतो, पूर्व ते पश्चिम अशा पसरलेल्या आहेत. भारताच्या बाजूने लागणाऱ्या ज्या काही कमी उंचीच्या रांगा आहेत त्यांना शिवालिक टेकड्या असं म्हणतात, आणि अधिक उंचीचे जे आहेत ते मध्य हिमालय सगळा भाग ओळखला जातो. त्यानंतर बृहद हिमालय आपल्याला बघायला मिळतो, आणि त्याच्या पलीकडे असलेला पार हिमालय किंवा त्याला ट्रान्स हिमालय म्हणून असं ओळखलं जातं. तर हिमालयातली जी सर्वोच्च शिखर आहेत ती मध्य आणि बृहद हिमालय रांगामध्ये बघायला मिळतात. ही मध्य हिमालयाची रांग आणि बृहद हिमालयाची रांग याच्यामध्येच हिमालयातली सर्वोच्च उंची असलेली शिखरं सगळी त्याच भागामध्ये आपल्याला असलेली बघायला मिळतात. उत्तर बंगाल आणि दार्जिलिंग परिसरामध्ये तिकडं शिवालिक पर्वतरांगा पसरलेल्या नाहीत, तो एक भाग महत्वाचा आहे. त्यासोबतच त्यानंतर त्या काळी राधानाथ शिखदर नावाचे कोलकाता येथे गणन विभागाचे एक प्रमुख व्यक्ती होते, त्यांच्याकडे आकडेवारी ही सगळी गेलेली होती. ब्रिटिशांकडून जे काही सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यांच्या माध्यमातून ही सगळी आकडेवारी गोळा करण्यात आली, आणि त्यांनी त्याचं सगळं गणित तयार केलं, आणि त्याच्यावरून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या भागामध्ये जी उंची आहे ती 15, प्रामुख्याने त्या ठिकाणी पीकला वेगळी नावं देण्यात आली होती, शिखरांना वेगळी नावं देण्यात आली होती. त्यातलं शिखर 15 नावाचं एक शिखर तिथं प्रामुख्याने बघायला मिळालं. त्याची 29,000 फूट एवढी उंची त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार सगळी झालेली आपल्याला बघायला मिळते. परंतु त्यावेळी देखील त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात आलेला होता. 1952 मध्ये ही फॅक्ट समोर आलेली होती की 29,000 फूट त्याची उंची आहे, परंतु त्याच्यावर त्यावेळी देखील विश्वास ठेवण्यात आलेला नव्हता. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण लॅम्पटन यांनी केलेला सर्वे, ट्रिग्नोमेट्रिक सर्वे बघितला, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरण्यात आले होते अशा पद्धतीचं सगळं मॅपिंग करण्यासाठी, तशा पद्धतीचे वेगवेगळे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वापर आल्यानंतर, त्यासोबतच वक्रीभवन असेल, गुरुत्वीय परिणाम असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर
शिखराची उंची 8,840 मीटर आहे, म्हणजेच तीच 29,002 फूट आहे. हा मुद्दा समोर आलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे तो ज्या गोष्टीवरती अगोदर विश्वास ठेवण्यात आला नव्हता ती गोष्ट नंतर सर्वे नंतर मॅपिंग नंतर समोर आलेली आपल्याला बघायला मिळते. 1856 मध्ये वॉ यांनी सर्वे ऑफ इंडियाचे प्रमुख या नेत्याने हा निष्कर्ष समोर जाहीर केलेला होता की या भागातली हिमालयाची जी उंची आहे ती 8,840 असलेल्या बघायला मिळते. त्याच्या नंतर नामकरण माउंट एव्हरेस्ट असं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 29 मे 1954 रोजी एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग नॉर्के यांनी हे शिखर सर्वात प्रथम सर केलं होतं आणि जागतिक विक्रम त्यावेळी तेव्हा नोंदवलेला आपल्याला बघायला मिळतो. हा झाला सगळा एक पार्श्वभूमीचा भाग की हिमालयाची मॅपिंग सर्वे कसं नेमकं झालेलं आहे. त्याच्यानंतरचा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे, याला घेऊन प्रश्न विचारला जातो. काराकोरम पर्वतरांग आहे, त्यानंतर त्या भागामध्ये K2 शिखर आहे, नंगा पर्वत आहे, झंस्कार माउंटन रेंज आहे, ग्रेट हिमालया म्हणून ही सगळी रेंज आहे, कैलास पर्वतरांग आहे, त्यानंतर पीर पांजाळ रेंज आहे, शिवालिक रेंज आहे. त्याचा पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण अशा पद्धतीने त्याचा सिक्वेन्स त्याचा क्रम आपल्याला विचारला जातो. त्यासोबतच या भागातून सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या ज्या सगळ्या उपनद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास त्यांना घेऊन पण प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तो भाग पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच त्यानंतर या प्रत्येक वेगळ्या ज्या रेंज आहेत त्या वेगळ्या रेंजचं असलेलं वैशिष्ट्य आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. शिवालिक पर्वतरांग जी आहे ती आउटर हिमालय म्हणून देखील ओळखली जाते. प्रामुख्याने जे आपल्याकडं प्लेन आहेत म्हणजे सगळा जो सपाट मैदानी प्रदेश आहे त्या सपाट मैदानी प्रदेश आणि लेसर हिमालय या दोन्हीच्या मध्ये हे शिवालिक पर्वतरांग पसरलेले आपल्याला बघायला मिळते. उंची या भागामध्ये 600 ते 1,500 मीटर प्रामुख्याने बघायला मिळते. प्रामुख्याने पोटवार प्लॅटू ते ब्रह्मपुत्रा व्हॅली या दोन भागादरम्यान ती सगळी पर्वतरांग शिवालिक पर्वतरांग पसरलेली आपल्याला बघायला मिळते. शिवालिक पर्वतरांगाची जी विड्थ आहे ती 50 किलोमीटर ते 15 किलोमीटर अशा पद्धतीने व्हेरी झालेली आपल्याला बघायला मिळते. काही प्रमुख नद्या तिस्ता नदी आहे, रेडक नदी आहे, यासारख्या नद्या त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक पर्वतरांग आणि त्याचं वैशिष्ट्य त्याला घेऊन देखील प्रश्न विचारला जातो. हे जे शिवालिक पर्वतरांग आहे त्या शिवालिक पर्वतरांगाला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळं नाव तिथं देण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. जम्मू रिजन आहे, जम्मू हिल्स म्हणतात तिथं, दाफला, मिरी, अबोर, मिश्मी हिल्स आहेत अरुणाचल प्रदेश त्या भागामध्ये, धांग रेंज आहे, दुंदवा रेंज आहे उत्तराखंड भागामध्ये, आणि चुरिया घाट हिल म्हणून ओळखले जातात ते नेपाळ या भागामध्ये. याच भागामध्ये डून्स फॉर्मेशन देखील हे देखील वैशिष्ट्य तिथे आपल्याला बघायला मिळतं. डेहराडून आपण नाव बघतो तर त्या भागामध्ये पसरलेले प्रामुख्याने हे सगळे भाग ते डून्स फॉर्मेशन तिथे आपल्याला बघायला मिळतं. तर प्लेन्स तिथं क्रिएट होतात प्रामुख्याने, त्या प्लेन्सच्या अनुषंगाने तो भाग तिथं त्याला नाव तसं देण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. ज्या ठिकाणी वेअर रिव्हर्स वेर एबल टू कट देअर कोर्सेस थ्रू लेक्स फिल्ड विथ कॉन्ग्लोमरेट डिपॉझिट्स द लेक्स वेर ड्रेन्ड अवे लिव्हिंग बिहाइंड द प्लेन्स कॉल्ड डून्स. ते तिकडनी बऱ्याच नद्या बघायला मिळतात. त्यांच्यानंतर जो काही तिथं प्लेन्सचा रिजन प्रामुख्याने निर्माण झालेला बघायला मिळतो त्याला डून्स फॉर्मेशन असं म्हणतात. ते वैशिष्ट्य आहे या शिवालिक रेंजचं, त्याला घेऊन मागे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अशी वैशिष्ट्य त्याची बद्दलची विचारली जातात. त्यानंतर मिडल और लेसर हिमालय, त्यालाच प्रामुख्याने हिमाचल किंवा लोअर हिमालय देखील असं म्हणतात. लोअर हिमालयाची रेंज जी आहे ती 60 ते 80 किलोमीटर वाईड त्यांची रुंदी बघायला मिळते आणि 2400 किलोमीटर त्यांची लांबी बघायला मिळते. त्यांची उंची जर बघितली या मिडल किंवा लेसर हिमालयामध्ये पर्वत जे बघायला मिळतात त्यांची उंची 3,500 ते 4,500 मीटर एवढी उंची बघायला मिळते. मसुरी असेल, नाग तिब्बा असेल यासारख्या पर्वतरांगा त्याच भागामध्ये बघायला मिळतात. महाभारत लेक देखील त्या भागामध्ये आहे. जे हिल रिसॉर्ट आहेत शिमला असेल, मसुरी, रानीखेत, नैनिताल, अल्मोरा, दार्जिलिंग यासारखे सगळे महत्वाचे हिल रिसॉर्ट किंवा हिल स्टेशन याच मिडल किंवा लेसर हिमालयामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक हिमालय रेंजचं वैशिष्ट्य आपल्याला माहित पाहिजे कारण त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. आता या भागातल्या वेगवेगळी नावं कोणकोणती देण्यात आली ते वेगवेगळ्या प्रदेशानुसार. पीर पांजाळ रेंज जी आहे ती जम्मू आणि काश्मीर भागामध्ये आहे. त्यानंतर धौलाधार रेंज आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मसुरी रेंज आणि नाग तिब्बा रेंज जी आहे ती उत्तराखंडमध्ये आहे. महाभारत लेक जी आहे ते नेपाळ या भागामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पीर पांजाळ पर्वतरांग, पीर पांजाळ पर्वतरांग या भागामध्ये झेलम नदी बघायला मिळते. बियास नदीचा खोऱ्याचा जो वरचा भाग आहे उत्तरेकडचा तो या भागामध्ये बघायला मिळतो. 5,000 मीटर पर्यंत उंची या पीर पांजाळ रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे पासेस जे आहेत, खिंड जे आहेत त्याला घेऊन पण प्रश्न विचारला जातो. या भागामध्ये बनिहाल पास एक फेमस आहे. किशनगंगा, झेलम, चिनाब याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. धौलाधार रेंज पण फेमस आहे. या डलहौजी असेल, धरमशाला असेल, शिमला या भागातून हा सगळा भाग पसरलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच कांगरा व्हॅली आहे याच भागात, याच प्रदेशामध्ये असलेली कुलू व्हॅली देखील त्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर त्याची वेगवेगळी नावं त्याची वेगवेगळी नावं देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणतं नाव त्याला दिलं जातं.
त्यानंतर ग्रेट हिमालयाचा रिजन, इनर हिमालय देखील त्याला म्हणतात, सेंट्रल हिमालय म्हणतात किंवा हिमाद्री भाग देखील असं म्हणतात. 6,100 मीटर आणि त्याच्यावरती अशी उंची असलेली त्याची बघायला मिळते. 25 किलोमीटर पर्यंत त्याची रुंदी आपल्याला बघायला मिळते. सिंटेक्शियल बेंड्स तिथे एक फीचर बघायला मिळतं. नंगा पर्वत, नामचा बरवा नावाचे सगळे महत्वाचे जे ठिकाणं आहेत ते याच ठिकाणी ग्रेटर हिमालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या भागातले जास्तीत जास्त या खिंडी हे पासेस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. जम्मू काश्मीर भागामध्ये गुर्जिल पास, जोजिला पास बघायला मिळतो. याला घेऊन प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. जोड्या लावामध्ये राज्य देतील किंवा प्रदेश देतील आणि समोर वेगळ्या खिंडीची वेगळ्या पासेसची नावं देतील. हिमाचल प्रदेशमध्ये 12 लाचाला पास आहे, शिपकीला पास आहे. उत्तराखंडमध्ये लिपुलेक आहे, नीती पास आहे, थागला पास आहे. सिक्कीममध्ये नथुला पास आहे, जेलेपला पास आहे. किंवा जोड्या लावामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारतील किंवा पूर्व आणि पश्चिम किंवा या पद्धतीने पूर्व आणि पश्चिमेकडे पसरलेले अशा पद्धतीने जे पासेस आहेत त्याचा योग्य क्रम लावा, अशा पद्धतीने पण प्रश्न विचारतील. त्यामुळे हिमालय पर्वतरांग आपल्यासाठी महत्वाची आहे, त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ट्रान्स हिमालय रेंज आहे, त्यानंतर सर्वात नॉर्थकडची जी रेंज आपल्याला बघायला मिळते पर्वतरांग ती ट्रान्स हिमालय म्हणून ओळखली जाते. त्यालाच तिबेटन हिमालय देखील म्हणून ओळखलं जातं. झस्कार रेंज आहे, लडाख, कैलाश, काराकोरम या सगळ्या पर्वतरांगा प्रामुख्याने या ट्रान्स हिमालय रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नंगा पर्वत 8,126 मीटर उंची असलेलं ते एक महत्वाचं झस्कार रेंज मधलं एक उंच शिखर मानलं जातं. त्यासोबतच किशनगिरी रेंज आहे, काराकोरम रेंज आहे, केटू पर्वत देखील, केटू किंवा गॉडविन ऑस्टिन ज्याला म्हणून ओळखलं जातं, 8,611 मीटर उंची असलेलं एक शिखर देखील याच ट्रान्स हिमालय रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक भाग प्रत्येक वैशिष्ट्य त्याच्याबद्दलच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पूर्वांचल हिमालय, पूर्वेकडे देखील आपला जो ईशान्य भारताचा भाग आहे त्या भागामध्ये देखील हे हिमालय पर्वतरांग पसरलेली आपल्याला बघायला मिळते. त्यातलं वैशिष्ट्य दिहांग गॉर्ज आहे, पटकाई बूम तिथं हिल्स बघायला मिळतात. सारामती एक तिथं हायेस्ट पीक आहे त्या पटकाई बूम पर्वतरांगामधले. ब्लू माउंटेन त्या ठिकाणी आहे, लुशाय हिल्स बघायला मिळतात, इंडियन पेनिन्सुलर ब्लॉक बघायला मिळतात. जयंतिया खासी गारो हिल्स जे आपल्या ईशान्य भागामध्ये बघायला मिळतात ते याचाच भाग, पूर्वांचल हिल किंवा ईस्टर्न हिलचा भाग म्हणून ते ओळखले जातात. 1,500 मीटर आणि त्यापेक्षा जास्त अशी उंची त्या भागामध्ये त्याची बघायला मिळते. हिमालयाचा भाग व्यवस्थित करून ठेवायचा आहे, ज्योग्राफीमध्ये त्याला घेऊन प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जीएस पेपर 2 शी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट आहे. सुरुवातीला ही न्यूज आलेली आहे ती आहे आंध्र प्रदेश राज्याचे संबंधित आहे. प्रामुख्याने आपल्यासाठी पॉलिटी मधला हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. स्पेशल कॅटेगरी स्टेटस, कुठल्याही राज्याला विशेष दर्जा जो दिला जात असतो तो नेमका काय असतो. आंध्र प्रदेशकडून ती मागणी गेली कित्येक वर्ष झाली सुरू आहे, तर त्याच्या बाबतीतल्या बऱ्याच तरतुदी अजून झाल्या नाहीत, पूर्ण झाल्या नाहीत असा मुद्दा आंध्र प्रदेशच्या बाबतीत मांडला जात आहे. स्पेशल कॅटेगरी स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं, तर केंद्र सरकारकडून अशा पद्धतीने ज्या राज्यामध्ये भौगोलिक स्थिती बिकट आहे किंवा त्या ठिकाणच्या सामाजिक आर्थिक काही परिस्थिती बिकट आहे, तर अशा राज्यांना केंद्र सरकारकडून दिलेला जाणारा हा एक विशेष दर्जा मानला जातो. याचा उल्लेख कुठल्याही प्रकारे संविधानामध्ये करण्यात आलेला नाही, परंतु त्यानंतर 5वा फायनान्स कमिशन जे आहे, 5वा वित्त आयोग आहे 1969 मधला, त्यांच्याकडून पहिल्यांदा अशा पद्धतीची शिफारस करण्यात आलेली होती की अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांचं क्लासिफिकेशन केलं जावं, वेगवेगळ्या या राज्यांची विभागणी केली जावी. ज्या राज्यांच्या अशा पद्धतीच्या काही भौगोलिक बिकट परिस्थिती आहे, ज्या राज्यांसमोर ज्यांच्यासमोर सामाजिक आर्थिक काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, तिथं चांगल्या योग्य पद्धतीने विकास झाला नाही सामाजिक आर्थिक पातळीवरचा, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलं जावं असं 5वा वित्त आयोगाने 1969 पहिल्यांदा मागणी केलेली, शिफारस केलेली आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने पहिलं अशा पद्धतीने स्पेशल स्टेटस जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना देण्यात आलं होतं 1969 मध्ये. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल कडून त्याच्या पद्धतीचा असिस्टन्स त्यांना दिला जातो. सध्या बरेच राज्य बघायला मिळतात ज्यांना असं स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं जातं, ज्याच्यामध्ये आसाम आहे, नागालँड आहे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, तेलंगणा, उत्तराखंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा. तेलंगणा हे प्रामुख्याने जे नवीन स्टेट फॉर्म झालं आंध्र प्रदेश मधून वेगळं करून, त्याला देखील अशा पद्धतीचं स्टेटस देण्यात आलेला आहे. परंतु 14वा जो वित्त आयोग आहे, 14th फायनान्स कमिशन, त्याने असं सांगितलं की इथून पुढे अशा पद्धतीचं स्पेशल कॅटेगरी स्टेटस कुठल्याही प्रकारे दिलं जाऊ नये, एक्सेप्ट नॉर्थ ईस्टर्न आणि 3 हिल स्टेट्स. जे नॉर्थ ईस्टर्न आपल्या ईशान्य भागातले जे राज्य आहे, तर तिकडं भौगोलिक परिस्थिती बिकट आपल्याला बघायला मिळते, कनेक्टिव्हिटी कमी आहे, ट्रान्सपोर्टेशनचे मार्ग तिकडे कमी आहेत, त्यामुळे त्यांना वगळून इतर कुठल्याही राज्याला अशा पद्धतीचं स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं जाऊ नये, तो एक मुद्दा तिथं महत्वाचा नमूद केला जातो. तर अशा पद्धतीने हे जे काही स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं जात असतं, त्याच्यासाठी काही क्रायटेरियाज असतात, काही पॅरामीटर्स लावले जातात.
ते आयाम जर परिपूर्ण होत असतील, फुलफिल होत असतील, तरच ते स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं जात असतं. गाडगिल फॉर्म्युला त्यांच्याकडून असे पॅरामीटर सुचवण्यात आले होते, क्रायटेरिया आहेत, अटी आहेत, अशा पद्धतीचा विशेष राज्याचा दर्जा जर द्यायचा असेल तर हिली टेरेन असले पाहिजे, डोंगराळ भाग असायला पाहिजे, पॉप्युलेशन डेन्सिटी कमी पाहिजे, तिथली लोकसंख्या घनता कमी पाहिजे, तिथं ट्रायबल पॉप्युलेशन पण पाहिजे, आदिवासी लोकसंख्या चांगल्या प्रमाणात पाहिजे, त्यासोबतच स्ट्रॅटेजिक लोकेशन पाहिजे, महत्वाचे जे आपल्या सीमा आहेत त्या भागामध्ये जर लोकेशन असेल, स्थान असेल, त्या राज्याचं सामरिक दृष्ट्या महत्वाचं स्थान असेल तर तिथं देखील अशा पद्धतीचं स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं जातं. त्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने विकसित झाल्या नसतील, आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीची नसेल तर दिलं जातं. स्टेटचे फायनान्सेस, राज्याचे जे काही वित्तीय तरतुदी असतील त्या देखील योग्य नसतील विकसित झालेल्या, तर त्याच्या बाबतीमध्ये देखील अशा पद्धतीचं स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं जाऊ शकतं. हे सगळे क्रायटेरियाज त्याच्यासाठी सांगितले जातात. बेनिफिट्स काय असतात, स्पेशल कॅटेगरी स्टेटसची मागणी या राज्यांकडून का केली जाते, कारण जे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असतात, केंद्र पुरस्कृत ज्या योजना असतात, त्याच्यामध्ये 90% एवढा फंड जो आहे त्या राज्यांच्या बाबतीमध्ये तो केंद्र सरकारकडून दिला जातो, त्यात तो एक महत्वाचा भाग आहे. आणि इतर राज्यांच्या बाबतीमध्ये 60-75% आसपास तो निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद, आर्थिक मदत केंद्र सरकारकडून मिळते जर स्पेशल कॅटेगरी स्टेटस जर मिळत असेल तर, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच केंद्र सरकारचं जे बजेट असतं त्याच्यामध्ये देखील 30% एवढी तरतूद, आर्थिक तरतूद या विशेष राज्य दर्जा असलेल्या राज्यांसाठी केली जाते. त्यामुळे राज्यांकडून अशा पद्धतीने तिथं मागणी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर डिफेमेशनशी संबंधित मानहानीचा जो खटला दावा दाखल केला जात असतो त्याच्या बाबतीतली आलेली ही एक न्यूज आहे. 22वा लॉ कमिशन, 22वा कायदा आयोग जो नेमण्यात आला होता त्यांच्याकडून अशी शिफारस करण्यात आलेली आहे की क्रिमिनल डिफेमेशन जे आहे, गुन्हेगारी पद्धतीने जी मानहानी केली जात असते तर त्या पद्धतीची तशीच पुढे कंटिन्युएशन ती पद्धत केली जावी, तो मुद्दा ती पद्धत तशीच पुढे चालू ठेवली जावी, अशा पद्धतीची शिफारस या कायदा आयोगाकडून करण्यात आलेली आहे 22वा, असं तिथं मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. लॉ कमिशनकडून सांगण्यात आलेलं आहे, कायदा आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीने राईट टू रेप्युटेशन जो आहे, कुठल्याही पद्धतीची रेप्युटेशन मेंटेन करण्याचा जो अधिकार आहे तो कलम 21 भाग आहे, असा एक मुद्दा त्यांनी त्यांच्याकडून नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कलम 21 महत्वाचा आहे, ज्याच्या अंतर्गत राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवितचा हक्क राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे, त्याचाच हा राईट टू रेप्युटेशन भाग आहे असा देखील मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला आहे. रेप्युटेशन इज समथिंग विच कॅन्ट बी सीन अँड कॅन बी ओनली अर्न्ड, ती बघितली जाऊ शकत नाही डोळ्यांनी परंतु ती अर्न केली जाऊ शकते. इट्स अन ॲसेट विच इज बिल्ट इन अ लाईफ टाईम अँड डिस्ट्रॉइड इन सेकंड्स. त्यामुळे तो राईट टू लाईफचा पार्ट आहे, हे आर्ग्युमेंट लॉ कमिशनकडून करण्यात आलेलं आहे. महत्वाच्या काही लाईन्स आहेत, अशा लाईन्स नोट डाऊन करून ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आर्टिकल 21 इम्पॉर्टंट आहे, त्यासोबतच हे डिफेमेशनचा जो कायदा आहे, जो नियम आहे, तो नेमका कुठं आपल्या सगळ्या संहितेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आयपीसीचा सेक्शन 499 आणि 500 अंतर्गत प्रामुख्याने या डिफेमेशनची तरतूद तिथं करण्यात आलेली आहे. डिफेमेशनचा अर्थ देखील तिथं सांगण्यात आलेला आहे, कुठल्याही पद्धतीने फॉल्स स्टेटमेंट करणं एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीचं रेप्युटेशन जे आहे ते खराब करण्याच्या अनुषंगाने केलेली कोणती कृती असेल, मग ते ओरली असेल, इंटेन्शनली असेल, नोईंगली असेल, त्या पद्धतीने जर तसं काही स्टेटमेंट करण्यात आलेले असेल तर ते 499 आणि 500 या आयपीसीच्या सेक्शन अंतर्गत, त्याच्या अंतर्गत अशा पद्धतीने क्रिमिनल डिफेमेशन जे आहे ते लागू केलं जातं. मागे राहुल गांधींच्या बाबतीमध्ये डिफेमेशनची केस तिथं खटला दाखल करण्यात आला होता, त्यांना 2 वर्षाची शिक्षा तिच्यामध्ये सुनावण्यात आलेली होती. आपल्याकडं डिफेमेशनला घेऊन जर कोणत्याही सदस्यावरती 2 वर्षे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर केस खटला शिक्षा जर खटला चालला आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जी शिक्षा जर सुनावली तर ते सदस्यत्व रद्द केलं जातं. त्यामुळे राहुल गांधींच्या बाबतीमध्ये पण हा डिफेमेशनचा केस जे आहे ती मागं गाजलेली होती, त्यामुळे तो मुद्दा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कालच्या न्यूजपेपरमध्ये देखील लखपती दीदीला घेऊन न्यूज आलेली होती, आजच्या देखील न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. लखपती दीदी जी योजना आहे ती महत्वाची आहे, याच्या अंतर्गत काय केलं जातं तो मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1.25 लाखहून अधिक लखपती दीदी आहेत असं एक सर्वेक्षण समोर आलेलं आहे. आता या लखपती दीदी अंतर्गत नेमकं काय केलं जात असतं तर प्रमुख उद्दिष्ट काय आहे, ज्या महिला आहेत प्रामुख्याने बचत गट असेल, सेल्फ हेल्प ग्रुप असतील, स्वयंसहायता गट असतील, यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखपर्यंत करायचं आहे किमान, असं उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात 1.25 लाखहून अधिक लखपती दीदी आहेत असा एक मुद्दा समोर आलेला आहे. तर जे आपल्याकडं लेखानुदान मांडलं, जे अंतरिम बजेट मांडलं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून त्यांनी असं सांगितलं की भविष्यात पुढच्या काही कालावधीमध्ये 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा एक संकल्प त्याच्यामध्ये
समोर मांडण्यात आलेला आहे. त्यासोबतच कृषी क्षेत्राशी संबंधित देखील काही नवीन उपक्रम याच्यामध्ये राबवले जाणार आहेत. शेतीमध्ये जे फर्टिलायझर्सची जी केमिकल फर्टिलायझर जे खते असेल जी फवारणी केली जात असते त्याच्यासाठी फवारण्यासाठी ड्रोन वापरले जात आहेत. तर त्या ड्रोनचं प्रशिक्षण देखील आता महिलांना दिलं जाणार आहे. या स्वयंसहायता गटांशी संबंधित असलेल्या बचत गटांशी संबंधित असलेल्या महिलांना आणि तशा महिलांना इथून पुढे ड्रोन दीदी देखील म्हणलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये अजून त्याची सुरुवात झालेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये देखील तो उपक्रम लवकरच सुरू केला जाणार आहे. त्यानंतर जीएस पेपर 3 शी संबंधित आलेले न्यूज आपण डिस्कस करणार आहोत ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सायन्स टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. याच्यामध्ये पॉप्युलेशनशी संबंधित आलेलं हे आर्टिकल आहे. सध्या काल आपण बघितलं जे अंतरिम बजेट आहे अंतरिम अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे कशासाठी आपल्याकडे जी लोकसंख्या वेगाने वाढत आहे आणि जे आपल्याकडे लोकसंख्याशास्त्रीय बदल होत आहे डेमोग्राफिक चेंजेस त्याच्या बाबतीमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी म्हणून त्याचं अनालिसिस करण्यासाठी म्हणून एक हाय पॉवर्ड कमिटी एक उच्चस्तरीय समिती आपल्याकडे नेमली जाणार आहे. आपण सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश तर बनलेलोच आहोत मोस्ट पॉप्युलस कंट्री आपण बनलेलो आहोत तरी देखील त्याच्यासोबत पॅरलली टोटल फर्टिलिटी रेट जो आहे आपल्याकडे एकूण जन्मदर जो आहे तो कमी होताना दिसत आहे. तो 2 पर्यंत येऊन थांबलेला आहे. काही राज्यांमध्ये तो 2 पेक्षा जास्त आहे ज्याच्यामध्ये बिहार आहे ऑलमोस्ट 3 आसपास आहे, मेघालय आहे 2.91 आहे, उत्तर प्रदेश 2.35 आहे, झारखंड 2.26, मणिपूर 2.17, परंतु इतर काही राज्यांमध्ये 2 पर्यंत हा एकूण जननदर आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. एकूण जननदर नेमका काय असतो, टोटल फर्टिलिटी रेट नेमका काय असतो, तर किती अपत्य जन्माला घातली जातात प्रामुख्याने एका कपलकडून त्याच्या बाबतीतले जे कॅल्क्युलेशन केलं जात असतं तो टोटल फर्टिलिटी रेट आपल्याकडे मांडला जातो. तर 2 पर्यंत आपण तो टोटल फर्टिलिटी रेट कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहेत. काही राज्यांमध्ये फक्त ती परिस्थिती आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असलेली बघायला मिळते. 1950 आपल्याकडे ही 5.7 एवढा टोटल फर्टिलिटी रेट होता जो 2020 2 पर्यंत कमी आपण केलेला आहे. पॉप्युलेशन शेअर जो आहे सदर्न स्टेट्सचा दक्षिणेकडच्या राज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या पॉप्युलेशन प्रिव्हेन्शन वरती काम केलेलं आहे. लोकसंख्या नियंत्रणावरती सर्वात जास्त काम या दक्षिणेकडच्याच राज्यांनी केलेलं आहे. त्यांनी 1951 मधला 26% जो त्यांचा वाटा होता लोकसंख्येमधला तो 2011 21% कमी आणलेला आहे. आता याच्यामध्ये हे TFR कमी का झाला, टोटल फर्टिलिटी रेट कमी का झाला, तर सोशिओ इकॉनॉमिक आउटकम्स चांगले झालेले आहेत, शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, अवेअरनेस जागरूकता वाढलेली आहे, त्यामुळे देखील हा टोटल फर्टिलिटी रेट कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. या आर्टिकलमध्ये प्रामुख्याने एक महत्वाचा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे तो आहे पॉप्युलेशन सेन्ससचा. आपल्याकडे जनगणना करण्यात आलेली नाही 2021 जनगणना, त्याचे आकडे समोर आलेले नाहीत, आणखी त्याला आणखी वेळ लागू शकतो, त्यामुळे त्याच्यावरती भर देणं सरकारनं गरजेचं आहे. कारण लोकसंख्या शास्त्रीय सगळा अभ्यास जर करायचा असेल तर त्याच्यासाठी अगोदर जनगणनेचे आकडे समोर असणं गरजेचं आहे. त्यामुळे सेन्सस इम्पॉर्टंट आहे, सेन्ससचे आकडे समोर येणं गरजेचं आहे. 2024 तर इलेक्शन आहेत त्यामुळे आणखी उशीर होऊ शकतो सेन्ससला. 2025-2026 हे सेन्सचं काम पूर्ण होईल असं देखील तिथं सांगितलं जात आहे. त्यानंतर आपल्याकडं कृषी क्षेत्राशी संबंधित आलेली एक न्यूज आहे. आपल्याकडं राईसच्या किमती जे तांदळाच्या किमती वाढू नये म्हणून ते तांदळाचा साठा ज्या ट्रेडर्सकडे असतो, होलसेलर्सकडे असतो, रिटेलर्सकडे असतो, बिग चेन रिटेलर्सकडे असतो, त्यांच्याकडं जो तांदळाचा साठा आहे तो तांदळाचा साठा डिक्लेअर करायला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. कारण आपल्याकडं किमती कशा ठरवल्या जातात, डिमांड सप्लायवरूनच ठरवल्या जातात, मागणी आणि पुरवठा याच्यावरूनच किमती सगळ्या आपल्याकडे ठरवल्या जातात, डिसाईड केल्या जातात. त्यामुळे तांदळाच्या किमती वाढू नये यासाठी स्टॉक नेमका किती आहे, किती कुणाकडे पुरवठा आहे त्याची माहिती सगळी मागवायला आता केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. याच्या अंतर्गत दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो आहे भारत राईस ब्रँडचा. भारत राईस ब्रँड एक सुरू करण्यात आलेला आहे जो प्रामुख्याने नाफेड, NCCF आणि केंद्रीय भांडार यांच्या मार्फत तो प्रमोट केला जातो, चालना दिली जाते त्याला. त्याची किंमत देखील दरवर्षी जाहीर केली जात असते, काही ठराविक कालावधीनंतर जाहीर केली जात असते. 29 रुपये प्रति किलोग्रॅम एवढे त्याची किंमत आहे. भारत राईस एक ब्रँड सुरू करण्यात आलेला आहे. आपण राईसच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात इतर देशांना पुरवठा करतो. बासमती राईस तर त्यातल्या त्यात प्रामुख्याने बासमती राईस मोठ्या प्रमाणात आपण इतर देशांमध्ये निर्यात करतो, तो देखील भाग आपल्यासाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे. भारत राईस नावाची संकल्पना ही पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीशी संबंधित आलेलं हे आर्टिकल आहे. म्यानमारमध्ये जी काही परिस्थिती संघर्षाशी निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगाने भारतावरती होणारे त्याचे विपरीत परिणाम ते आपल्याला इंटरनल सिक्युरिटीचा जो पार्ट आहे GS Paper 3 त्याच्यासोबत आपण रिलेट करू शकतो. इंटरनॅशनल रिलेशन्सचा जो पार्ट आहे GS Paper 2 त्याच्यासोबत देखील त्याला आपण रिलेट करू शकतो. म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झालेलं आहे, त्याचा सगळा विपरीत परिणाम आपला
जे सीमा भागातले देश आहेत त्यांच्यासोबत त्यांच्यावरती झालेला विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतो. म्यानमार सोबतची सीमा मोठ्या प्रमाणात आपल्या ईशान्य भागातल्या राज्यांना लागून असलेली बघायला मिळते. त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोरम आहे. म्यानमारमध्ये या भागामध्ये रखाईन प्रांत आहे. या रखाईन प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्या समुदाय बघायला मिळतो. त्या रोहिंग्या समुदायाच्या विरोधात हिंसाचार तिथल्या मिलिटरीने सुरू केलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून स्थलांतर केलं जात आहे ते बांगलादेशमध्ये आणि आपल्या सगळ्या ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये. त्यामुळे त्या भागांमध्ये सगळी तिथली परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे, संघर्ष तिथे निर्माण होत चाललेला आहे. मणिपूर मधल्या संघर्षामध्ये देखील याचा परिणाम होत आहे असं देखील मागे एक न्यूज आलेली होती. मोठ्या प्रमाणात या ईशान्य भागामध्ये बंडखोरी आपल्याला बघायला मिळते. भारतातलीच लोक आहेत परंतु त्यांच्याकडून स्वतंत्र सगळ्या प्रदेशाची मागणी केली जात आहे. स्वतंत्र प्रदेश प्रत्येक कम्युनिटीला समुदायाला असल्या पाहिजे अशा मागणीमुळे तिथं बंडखोरी केली जाते मोठ्या प्रमाणात. त्यांच्याकडून शस्त्र हाती घेण्यात आलेलं आहे आणि भारत सरकारच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या विरोधात त्यांच्याकडून भूमिका घेण्यात आलेली आहे. तर यासारख्या बंडखोर गटांकडून काय केलं जातं, बांगलादेश आणि म्यानमार यासारख्या राज्यांमध्ये आश्रय घेतला जातो, तो एक भाग महत्वाचा आहे. तर त्यासाठी म्यानमार बांगलादेश हे सारखे आश्रयस्थान म्हणून ओळखले जातात. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची सगळी इथून तस्करी चालते, त्यासोबतच प्राण्यांच्या अवयवांची तस्करी देखील इथून चालते, ड्रग्सची तस्करी चालते. त्यामुळे मागे आपण एक निर्णय घेतलेला आहे की म्यानमारच्या बाबतीमध्ये फ्री मुवमेंट रिजाईम जो आहे, FMR जो आहे, तो FMR तिथं बंद केला जाणार आहे. अशा पद्धतीने जी ओपन बॉर्डर बघायला मिळते ती ओपन बॉर्डर आता क्लोज केली जाणार आहे. त्यामुळे इंटरनल सिक्युरिटीच्या अनुषंगाने घेतलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये देखील भारत म्यानमार संबंध, भारत बांगलादेश संबंध, तो भाग देखील आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. मॅप देखील व्यवस्थित बघून ठेवायचा आहे, कोणकोणत्या राज्यांची सीमा लागून आहेत म्यानमारला, तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी संबंधित एक महत्वाची योजना जाहीर करण्यात आलेली आहे, याला आपण गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन आणि पॉलिसीज मध्ये देखील सरकारी योजना हस्तक्षेप त्याच्यासोबत देखील GS Paper 2 मध्ये देखील रिलेट करू शकतो. रूफटॉप सोलर स्कीम एक जाहीर केलेली आहे, त्याला नाव देण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना. मागच राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच याची योजनेची घोषणा करण्यात आली होती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून. त्याला रूफटॉप सोलर सिस्टीम HRTS असं देखील म्हटलं जातं किंवा प्रधानमंत्री सूर्योदय योजना असं ते एकूणात त्या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 1 कोटी फॅमिलींना, कुटुंबांना 300 युनिट पर्यंत ज्यांचा विजेचा वापर असतो, इलेक्ट्रिसिटीचा यूज युनिटमध्ये कन्सिडर केला जात असतो, तर 300 युनिट पर्यंत ज्यांच्याकडून अशा पद्धतीने विजेचा वापर केला जातो ज्या कुटुंबांकडून, अशा 1 कोटी फॅमिलीजला फ्री इलेक्ट्रिसिटी एव्हरी मंथ दिली जाणार आहे, तो मुद्दा उपस्थित केला त्यासाठी म्हणून ही योजना सुरू केली जाणार आहे. सोलार पॅनल अशा पद्धतीने सेटअप केले जाणार आहेत रूफटॉप वरती, त्याच्या माध्यमातून 300 युनिट पर मंथ इलेक्ट्रिसिटी ज्यांच्याकडून कन्झम्पशन केलं जातं त्यांच्यासाठी अशा पद्धतीने सगळी जी कॉस्ट आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणि आपल्या ज्या इतर PSUs आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या कंपनीज आहेत आपल्या, त्यांच्याकडून ती सगळी कॉस्ट बिअर केली जाणार आहे. महत्वाची योजना आहे, याच्यामुळे आपण कोळशाच्या माध्यमातून जी काही वीज जास्तीत जास्त बनवतो त्याचा जो विपरीत परिणाम पर्यावरणावरती होतो तो होणार नाही आणि सोलर पॉवरचा, अशा नवीनीकरणीय ऊर्जेचा आपण विजेचा वापर करणार आहोत, त्यामुळे तो एक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आपल्याकडे मांडला जातो. 300 युनिटचा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा आहे. प्रिलिम्स मध्ये जर प्रश्न विचारला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा तर तो क्रायटेरिया आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबतच निर्मला सीतारामन यांनी देखील काल अंतरिम अर्थसंकल्पामध्ये याच्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे, 1 कोटी हाउसहोल्ड्सना, घरांना, कुटुंबांना याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रिसिटी दिली जाणार आहे. याच्यामुळे भविष्यामध्ये 15,000 ते 18,000 वार्षिक पातळीवरती त्या कुटुंबाचे वाचणार आहे, जे आतापर्यंत विजेच्या बिलावरती खर्च होत होते ते एवढे पैसे त्या प्रत्येक कुटुंबाचे वाचणार आहेत. याच्यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC नावाची आपली जी PSU आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्यांच्याकडे एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की 300 युनिट पेक्षा कमी प्रति महिना ज्यांचा कन्झम्पशन आहे त्यांची आयडेंटिफिकेशन करणं, ते ओळखणं आणि त्याची माहिती केंद्र सरकारकडे देणं, त्याच्यानंतर प्रामुख्याने या सगळ्या घरांसाठी, या कुटुंबांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. हे काम जास्त चॅलेंजिंग नसणार आहे कारण 85% भारतातली कुटुंब आहे ते 100 ते 120 युनिट पर मंथ प्रति महिना यूज करतात, त्यामुळे ते आयडेंटिफिकेशन करणं जास्त अवघड गोष्ट नसणार आहे. त्यासोबतच 60% जी कॉस्ट आहे या इन्स्टॉलेशनची ती केंद्र सरकारकडून बिअर केली जाणार आहे, त्यांच्याकडून उचलले जाणार आहे तो खर्च, आणि उर्वरित जे आहे ते PSU कडून, त्यांच्याकडून बँककडून लोन घेतलं जाईल या कंपन्यांकडून आणि त्यांच्याकडून तो खर्च सगळा उचलला जाईल. आता 300 युनिट प्रति महिना ज्यांच्याकडून कन्झम्पशन आहे त्यांच्याकडूनच फक्त त्यांच्यासाठीच फक्त ही योजना आहे का, तर तसा भाग नाही. 300 युनिट पेक्षा जास्त ज्यांच्या ज्या कुटुंबांचा वापर आहे त्यांच्यासाठी देखील ही योजना असेल. फक्त 40% जी रक्कम आहे त्यापैकी ती त्या कुटुंबाला बिअर करावी लागेल, सेल्फ फायनान्सिंगच्या अनुषंगाने ती सगळं
त्यांना पेमेंट त्याची भरपाई करावी लागेल. तर ही स्कीम जी आहे ती प्रामुख्याने या स्कीमच्या माध्यमातून ज्यावेळी अशा पद्धतीने रूफटॉप वरती सोलर पॅनल सेटअप केले जातील 10 वर्षाच्या कालावधीनंतर त्याच्यातून अतिरिक्त जी काही वीज निर्मिती होईल त्याचा वापर ते सेलिंगसाठी देखील करू शकणार आहेत जे ग्रीड. तर या योजनेच्या बाबतीतली कुठलीही टाइमलाईन डेडलाईन येत आतापर्यंत सांगण्यात आलेली नाही. भारतामध्ये सध्या जर विचार केला 6.7 लाख एवढी कुटुंब आहेत जिथं रूफटॉप सोलर सिस्टीम बघायला मिळते, त्यामुळे ती संख्या वाढवली जाणार आहे 1 कोटीपर्यंत. त्यामुळे ते एक चॅलेंज असणार आहे, परंतु आयडेंटिफिकेशन लवकर जर झालं तर त्या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या केली जाऊ शकते. खूप महत्वाची योजना ही आपल्यासाठी ठरू शकते. त्यानंतर त्याच्याशी संबंधित आलेली ही न्यूज आहे, सोलर पॅनल जी स्कीम आहे त्याच्या स्कीममुळे बॅटरी इंडस्ट्रीला बूस्ट मिळेल असं एक विधान, असं एक स्टेटमेंट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. बॅटरीला घेऊन मागे एक आर्टिकल लिहिण्यात आलेलं होतं, आपल्याकडे ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स बघायला मिळतात त्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये महत्वाचा सगळ्यात कोणता कॉम्पोनंट असतो तर तो बॅटरी असतो. त्यावेळी त्या आर्टिकलच्या अनुषंगाने आपण डिस्कशन केलं होतं की बॅटरीच्या ज्या किमती आहेत त्या बॅटरीच्या किमती जास्त आहेत, बॅटरीच्या बाबतीमध्ये त्या किंमत जास्त असल्यामुळे ते इलेक्ट्रिक व्हेकलची किंमत देखील जास्त होत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग वे फॉरवर्ड काय सांगण्यात आलेला होता की त्या बॅटरीची किंमत कमी करणं गरजेचं आहे. प्राईम मिनिस्टर यांच्याकडून सांगण्यात आलं की अशा पद्धतीने जी रूफटॉप सोलर स्कीम आहे किंवा क्लीन कुकिंग जे मिशन आहे त्याच्यामुळे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला बूस्ट मिळेल आणि त्याच्यामुळं प्रोडक्शन जास्त प्रमाणात झाल्यामुळं ज्या बॅटरीज आहेत, ज्या बॅटरीच्या किमती आहेत इलेक्ट्रिकल व्हेकल्ससाठी ज्या वापरल्या जातात त्याची किमती कमी होतील असं देखील त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आता जे अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याच्या अंतर्गत 1 लाख कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. कशासाठी? रिसर्च आणि इनोव्हेशनला इन्करेज करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी. वेगळे स्टार्टअप्स असतील, नवीन ऑपॉर्च्युनिटीज असतील, त्याच्यामध्ये आणखी मोबिलिटी सेक्टर जो आहे आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन सेक्टर त्याच्याशी संबंधित नवीन जे स्टार्टअप्स असतील त्याच्यामध्ये रिसर्च इनोव्हेशनला बूस्ट देण्यासाठी, चालना देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून 1 लाख कोटीची तरतूद, आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचा देखील फायदा या बॅटरी इंडस्ट्रीला बूस्ट देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी होऊ शकतो. त्यासोबतच ड्रायव्हर्ससाठी देखील काही नवीन उपाययोजना तरतुदी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. गव्हर्नमेंट एका प्रोजेक्टवरती काम करत आहे ज्याच्या अंतर्गत जे आपल्याकडे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या राष्ट्रीय महामार्गांवरती वेगवेगळ्या 1000 बिल्डिंग उभ्या केल्या जातील ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज उभ्या केल्या जातील या ट्रक ड्रायव्हर्स आणि टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी. त्याच्यामध्ये फूड स्टॉल असतील, क्लीन ड्रिंकिंग वॉटर असेल, टॉयलेट असेल, पार्किंग असेल, आराम करण्यासाठी जागा असेल, अशा पद्धतीच्या 1000 बिल्डिंग नॅशनल हायवेवरती उभारल्या जातील. त्याच्या बाबतीतील देखील घोषणा याच वेळी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पातल्या करण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. येत्या 2024 ऑब्जेक्टिव्हच्या सगळ्या राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, त्या सगळ्या परीक्षेमध्ये त्याला घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. कालच्या सेशनमध्ये आपण सगळ्या योजना घोषणा कव्हर केलेल्या आहेत, त्या एकदा सेशन कालचा एकदा बघून घेऊ शकता. त्यानंतर प्रिलिम्स स्पेसिफिक आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे लष्करी सरावाच्या बाबतीतला. एक्सरसाइज वायुशक्ती, वायुशक्ती नावाचा एक लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे 17 फेब्रुवारीला इंडियन एअरफोर्स कडून, भारतीय वायुदलाकडून प्रामुख्याने हा वायुशक्ती सराव आयोजित केला जातो. पोखरण फायरिंग रेंज जी आहे राजस्थान मधली त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळी आपल्याकडचे जे फायटर जेट्स आहेत, हेलिकॉप्टर्स असतील, ट्रान्सपोर्ट कॅरियर असतील, अशा पद्धतीचे 121 वेगवेगळे एअरक्राफ्ट त्याच्यामध्ये सामील होणार आहेत. त्याच्यामध्ये इंडिजिनियस भारतामध्ये बनवलेले तेजस असेल, प्रचंड असेल, ध्रुव असेल यासारखी एअरक्राफ्ट त्याच्यामध्ये सामील होणार आहेत. त्यासोबतच बाहेरच्या देशांकडून आपण जे मागवलेले राफेल आहे, मिराज आहे, सुखोई आहे, जगवार, हॉक, C-130 जे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे, चिनूक, अपाचे हे पण हेलिकॉप्टर्स आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत, Mi-17 हेलिकॉप्टर्स यासारखे हेलिकॉप्टर्स याच्यामध्ये एअरक्राफ्ट सामील होणार आहेत. त्यासोबतच आकाश असेल, समर असेल यासारख्या सर्फेस टू एअर वेपन सिस्टीम ज्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये सामील होणार आहेत. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असणार आहे, भारताची जी वायुशक्ती आहे त्याचं वायुशक्तीचं प्रदर्शन याच्यामध्ये केलं जाणार आहे. 2 तासाच्या कालावधीमध्ये 40 ते 50 टन एवढी शस्त्रास्त्र सगळी ड्रॉप केली जाणार आहेत. 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे टार्गेट सेट केले जातील त्यामध्ये 2 तासामध्ये 40 ते 50 टन एवढी सगळी शस्त्र, एवढे सगळे ऑर्डनन्स याच्यामध्ये त्याची शक्ती सगळी प्रदर्शित केली जाणार आहे. याच्या अगोदरची अशा पद्धतीची वायुशक्ती लष्कराची जी एडिशन आवृत्ती झाली होती ती 16 फेब्रुवारी 2019 झाली होती. त्यानंतरही यावर्षी 2024 17 फेब्रुवारीला ही वायुशक्ती नावाची एक्सरसाइज लष्करी सराव इंडियन एअरफोर्स कडून आयोजित केला जाणार आहे. त्याबाबतीतली आलेली ही न्यूज आहे. त्यानंतर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाची इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.